यंदा राज्यभरामध्ये परतीच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला. जालना जिल्ह्यातल्या पिकांना देखील या पावसानं मोठा फटका बसला. उभी पिकं भुईसपाट होऊन नुकसानीचे पंचनामे न झाल्यानं शेतकरी प्रचंड संतप्त आहे. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पावसामुळे झोपलेल्या शेतात पंचनाम्याची वाट पाहत अखेर ट्रॅक्टर घातलाय. जालना जिल्ह्यातल्या पाडळी गावातला प्रत्येक शेतकरी सोंगणी विना सोयाबीनच्या पिकात ट्रॅक्टर घालून रब्बीच्या पेरणीची तयारी करू लागलाय. परतीच्या पावसानं या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. डोळ्यात देखत सोयाबीन, कपाशी, मका अशी पिकं भुईसपाट झाली. अनेक शेतात गुडघाभर पाणी साचलं, त्यामुळे पिकं सडून गेली. थोडी थोडकी नव्हे तर गावातील 500 एकराहून अधिक पिकांचं नुकसान झालंय. अगोदर पाऊस नसल्यामुळं सोयाबीन वाढलं नाही, मागून पाऊस जे चालू झाल्यानंतर ते पूर्ण सोडून गेलं पाण्यात. म्हणजे आज म्हणजे क्विंटल बी सुद्धा सोयाबीन झालेलं नाही, पूर्ण म्हणजे रोटा आणून ओढून टाकलं. आता ज्यावरी पेरण्या तयारी दे आधी काय, आता त्याचा विमा जरा पास झाला असता तर आम्हाला कमीत कमी तेवढी मदत झाली असती. काय म्हणजे सोयाबीनचं म्हणजे कमीत कमी 90% नुकसान झालेलं, सरकीचं बी 50% नुकसान झालं. जे आम्ही आता लगेच उपटून बांधावर जमा करून टाकायचं काम, नुकसान इतकं झालं, त्याचा खर्च बी नाही निघला. 8 वर्ष जास्त झाली त्याच्यामुळे काही नाही अडचण लागेल. काय केलं त्याचं? त्याचं काय उपटून टाकली सरकी. नुकसानीचा पंचनामा होईल, मदत मिळेल या आशेवर शेतकरी होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून महिना उलटला तरीही पंचनामे काही झालेच नाहीत. अशात रब्बी हंगामाचा कालावधीही हातचा निघून जात असल्यानं या शेतकऱ्यांनी पीक न काढताच शेतात ट्रॅक्टर फिरवला. दुबार पेरणी संकटित शेतकऱ्यावर आल्यानंतर दुबार पेरणी झाली, आणि ही दुबार पेरणी झाल्यानंतर आता मागच्या 5 ते 14 तारखेच्या दरम्यान अतिवृष्टीचा पाऊस या ठिकाणी झाला, आणि या अतिवृष्टी झाल्यामुळं या ठिकाणी 200 एकर सोयाबीनचं पीक आणि कपाशीचं हे 250 एकरवर हे पीक खराब झालं. लागवडीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय, मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे त्याचाही लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीये. कारण मागणी करूनही सरकारी अधिकारी नुकसानीचे पंचनामे करत नाहीयेत, त्यामुळे हताश झालेल्या या शेतकऱ्यांनी काढणी न करताच पिकावर ट्रॅक्टर फिरवण्यास सुरुवात केली आहे. नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जालना.